Hello and welcome to my YouTube channel. Recently, I visited an old age home. I had very intense and meaningful interaction with the inmates over there. When I had gone there, I intended to bring with me enough content for one video. But at the end of the interactions, I spent almost 3 hours there. At the end of that interaction, I felt that I would be doing grave injustice to them if I show only edited versions of my interaction with them. And hence I decided that I will be bringing to you a series of videos from now onwards of my experiences and interactions with different people in that old age home. In the first of this series, that is the video that I'm going to show you now, it will be my interaction with a husband and wife couple in that old age home. Both husband and wife are there. I had taken along with me 3 young girls, Nandita, Pari and Agnishika. I took them along with me because I wanted them to be exposed to what happens when aged parents are put into an old age home. What this old couple narrated to me, what this old couple requested me, if you're strong enough, please do watch the whole video till the end. आप यहाँ पर कितने सालों से हो? आठ नौ महीना। इसके पहले आपका परिवार आपके परिवार के पहले हम मानगांव आश्रम में थे, आश्रम में फिर रही हूँ। अच्छा। तो आपका परिवार के बारे में, आपका मतलब आप तो कहीं काम करते होंगे, आपके बारे में बताइए ना, थोड़ा और जानना चाहते हैं। हमारा खुद का गैरेज था, गैरेज 7 रिक्शा थी, फिर एक मेट्रो डग थी, एक एम्बुलेंस थी, खुद की जगह थी, बहुत कुछ अच्छा था। अच्छा, इतना सब कुछ था। बहुत कुछ अच्छा था। अच्छा, परिवार में कौन कौन थे? परिवार में तभी मेरे बच्चे छोटे छोटे। कितने बच्चे थे आपके? 4 बच्चे। 4 बच्चे, लड़का लड़की? 2 लड़के 2 लड़की। अच्छा, और मतलब अभी वो कहाँ है, क्या आप यहाँ पे कैसे आए वगैरह? अभी वो तो 2 जन थाने में, बड़ी लड़की, एक लड़का गया हुआ, लास्ट नंबर का लड़का था वो गया। अच्छा, अभी एक लड़का है कलवा में, और एक लड़की है अभी नितिन कंपनी में, भी उसका भी ब्लॉग गया करके दूसरी जगह इधर गया हुआ। तो अभी वो बड़ी लड़की है ना, वही खाले हम दोनों को देखने बात की। आपका लड़का बिल्कुल नहीं, 2 नंबर लड़की भी नहीं, दादी देती है 2 नंबर लड़का, कुछ कारण नहीं, क्या ऐसी समस्या, हमको दुश्मन समझते क्यों, लेकिन क्या मालूम, उसको ही मालूम, वो बोलती भी नहीं ऐसा कुछ, लेकिन दुश्मन जैसा, दुश्मन को भी अपन इतना नहीं तकलीफ देंगे, इतने तकलीफ हमको देंगे, अब हमारे खुद के हमारे सामने उनका एक ही मतलब था, तुम्हारे है अभी देखो हमारे नाम पर करो। नहीं मैं क्या क्या हमारे नाम नहीं नहीं प्रॉपर्टी है, मैं बोलती हूँ ये इनको ले जा। देखो मेरा एक ब्लॉक था निशिन कंपनी में, ब्लॉक था, अभी सब कुछ गया, हमारे अच्छे गया, वो कैसा ले लिया, उन लोगों ने ले लिया, वो लोग ने नहीं लिया, मेरे बच्चे तो छोटे थे, लेकिन इनके गाँव के लोगों ने कुछ उल्टा सुल्टा वो गया, सब गया, जाने दो, वो तो गया। हाँ बाद में इनकी मौत आ गई खाने की, एवढा पैसा म्हणजे माझे त्यावेळेस जागा एवढी होती, एवढा पैसा आमच्याकडे होता तर फावड्याने वडा एवढी लक्ष्मी होती। काय झालं भगवंताला माहिती, आम्हाला काय माहिती ना, आजच्या अन्नात एकदम खतम, दोन तीन महिन्यातच खतम सगळं झालं। काय झालं आम्हाला माहिती नाही। त्यांचा मित्र 10 रुपये रोज द्यायचा, धंदा करायचा रिक्षावर, 10 रुपये द्यायचा, त्याच्यामध्ये आम्ही पोरांना खायला घालायचो, अगदी इकडनं तिकडनं मुलांना सांगायचं जा बाबा काटके आणा, कुठल्या तरी इकडनं तिकडनं थोडा आणायचं, दगडी लावायचा, त्याच्यावर सुक्या चपात्या करायच्या, आणि सुक्या चपात्या एक कांदा फडक आणि त्यावर तुकडा तुकडा द्यायचा, त्याचे दिवस काढले, मसाला असेल तर मसाला, असे दिवस काढले।
म्हणजे लहानाचं मोठं केलं, मुलाचं लहानाचं मोठं केलं, सगळं करत एवढं करत आणि आज मुलांनी आम्हाला काय दिवस होते ते आम्हालाच माहिती. सगळं विसरले मुलं, सगळं विसरले आणि आज काय दिवस दाखवले मला माहिती. एक ब्लॉक होता, एक ब्लॉक माझा विकला मी, त्याचे 13 लाख रुपये आले. 13 लाख रुपये म्हणजे 3 लाख माझ्या मोठ्या मुलीने दिले कारण त्याने माझ्यासाठी खूप केलं. ह्या मुलांची लग्न झाली, बायका बायकांना घेतलं, 2 महिने फक्त राहिले, 1-1.5 महिना राहिले, 1-2 महिने राहिला माझ्याजवळ. बायकांना घेऊन निघून गेले. त्यावेळेस पण आमची ह्याची बोल झाली. त्यावेळेस माझ्या मुलीने मला ठेका दिला, मोठ्या मुलीने शिक्षा मला दोघांना सांभाळ मुलीने. खूप आमचे तसे हाल पण खूप झाले त्यावेळेस. आणि नंतर मग मुलीने सांभाळ अजून बरोबर ते सांभाळत होते. नंतर मग तिथे थोडीशी अडचण झाली, मी ब्लॉक घेतला, तिला 3 लाख रुपये दिले. म्हणजे चल 10 लाख रुपये मी फिक्समध्ये ठेवले आणि 10 लाख फिक्समध्ये ठेवले आणि तशी मी आश्रम फिरते. माणगावला आश्रम चांगला होता, ब्राह्मणांचा होता, सुंदर होता, पण तिचं औषधं पाण्याची सोय नव्हती. आणि या मुलीला पण लाभ पडायचं की म्हणजे आई एवढ्या लांब मला यायला पण जमत नाही, घडी घडी सांभाळायचं नाही, एकदा यायचं तसं मावला. म्हणजे ठीक आहे, माझी तब्येत पण बिघड, मला उठ्या दुरा व्हायला लागले, ते औषध पाणी नाही, एवढं लांब यायला लागलं, 60 रुपये जायचे, 60 रुपये यायचे, एवढा लांब जायला लागलं रिक्षाने. म्हणून मग ते सोडलं, तिथनं सोडलं, तिथून आलो आम्ही. थोडे दिवस 2-3 महिने राहिलो यांच्याकडं, नंतर खडवलेल्या आश्रममध्ये गेलो. खडवलेल्या आश्रममध्ये गेलो, तिथं पण आम्हाला आमचं आम्हालाच पाहिजे, आम्हाला काय झाला त्रास. तिथून नंतर सोडलं, इजा मागं लागले, मला काहीतरी खत पण म्हटलं, मला इथं नाही राहायचं. मे म्हणजे आपण कसं चांगले दिवस काढले, चांगले चांगल्या वस्तू मध्ये राहिलो, चांगले आपण आहोत. आणि एकदम असं फालतू म्हटलं का ते आपल्याला कसं तरी वाटतं ना म्हणायला. आपण त्याच्या कधी पाहिलं पण नाही, आपल्या मनात येत कोणाविषयी काळत आहे, कोण स्वच्छ मनाने राहून सुद्धा आपल्याविषयी का भगवंताने कसे कपट करतात माणसं, की त्याला आपण काय माहितरी. नंतर ते आश्रममध्ये पण असं केलं, ही लोक जेवण वाढायची, ह्या बायका जेवण गाडी घेऊन यायच्या, जेवण वाढायचं. आपण म्हणलं भाजी आता एवढीशी भाजी, 2 पोळ्या म्हटलं, एवढीशी भाजी कशी म्हटलं, टाकलं का बाई भाजी अगदी एवढंच कसं. त्याच्यावरनं तरी 1.5 रुपये भरा, आमच्या दोघांनी 3000 रुपये भरायचे. त्याच्यावरनं झालं तर ही लोक ती बाई अक्षरशः ताट उठायची, राहत्या सगळ्या यायला दाखवून ही बाई कमी आहे का, ही बाई तिकडे जायची आणि गाडीतनं भाजी ताटामध्ये घ्यायचं, सगळ्यांना दाखवून जी भाजी कमी, एवढीशी भाजी तो द्यायची. आणि तिकडे आमच्या मागून गेली का एवढी भाजी द्यायला, गाडीवरनं टाकायची आमच्यासमोर आणि सगळ्यांना दाखवून जी भाजी कमी आहे, बघावं बघावं आम्ही किती दिली तरी यांना कमी वाटतं असं. म्हणजे आपल्याला आम्हाला ते हे सणच होईल. आणि सगळीकडं दुसरी एक अख्खा आश्रम गोळा करायची, शिव्या गाळा करायची आम्हाला ते पण. हा ताई गळाले आपके बच्चे इधर आए क्या देखने को आपको यहाँ आने के बाद? दो लड़की बार आए थे आप तक नहीं, ये बड़ी लड़की है ना, उधर महीना आती है. अच्छा, इधर पैसा देने हर महीना यहाँ पे पैसे देने पैसे देने को आते हैं. और वो दो नंबर लड़के है ना, वो तो आते दिन झगड़ा ही कर. हमारा इधर इतना अच्छा चल रहा था, हम बहुत बीए हुए थे, बीए हुए थे, बीए झालेले आहे. वो मी कलवा मी आपने इतना तकलीफ से इनको पढ़ा के माँ बाप तो क्या क्या सर, आपने भी बताया भी से कि आपने क्या क्या सहन किया और आपने कैसे अपने अपने बच्चों को बड़ा किया. अब आप क्या चाहते हो, आपके आपका भी क्या इच्छा है, आप क्या चाहते हो? इच्छा कुछ नहीं, क्या बोलूँ, इच्छा तो बहुत है. ऐसा लगता है हमारे फैमिली में रहने का ये इच्छा है हमारा. हमारा फैमिली में हम सब पहले के जनरेशन थे, ऐसा सर हमारे फैमिली में रहने का मरने का तो हमारे फैमिली में मरने का लेकर नहीं हमारा बिल्कुल अच्छा नहीं लगता है, बिल्कुल अच्छा नहीं लगता है. क्या करें. अब एक बात बताओ, आपका अपना जो परिवार है, आपका अपना जो परिवार है वो अभी उन्होंने तो जो किया वो किया आपके साथ, लेकिन अगर आपको एक ऐसा कोई परिवार मिलता है जहाँ पे आपको वो अपने खुद के माँ बाप की तरह
आपको लेकर जाए और उन आप लोगों को अपने माँ बाप के जैसा रखे, आपको बहुत प्यार दे, आपका ख्याल रखे, तो आप जाओगे? जरूर जाओ। जाओगे आप? जरूर जाओगे। Did they deserve to be there? Did they deserve this? What was their fault? Why are they there? Their only request, please take us out of here. Their only request that they want to live in a family, that they want to get out of that place. They still have so much of life in them. They are so bubbly. They have so much of love, care, emotions in them. Then why are they there? Who is responsible? You, me, us, society? Will they get a family? Will anyone adopt them? Look inside your homes. Are your parents still there with you? Are your parents taken care of, loved? Are you spending enough time with them?